ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरातून मराठा क्रांती मुका आंदोलनाला सुरुवात, जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदारांसह प्रकाश आंबेडकरांचाही सहभाग। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज कोल्हापुरातून मुका आंदोलनाला सुरुवात झाली। खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी यलगार पुकारण्यात आला। संततधार पावसातही हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले। राजेश शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू झालेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उपस्थिती लावली। समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलावे असा नारा देत जिल्ह्यातील मंत्री खासदार आणि आमदार यांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय भूमिका असणार यासाठी मराठा क्रांती मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना मुंबईला मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले, तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरक्षणासाठी वाटेल ती किंमत मोजू पण मराठा आरक्षण मिळवून देऊ, यासाठी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीर आहे असं मत व्यक्त केले। आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील आमदार सहभागी झाले आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी समाधीस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा घोषित केला। तसा प्रतिसाद नसल्यामुळे सुरुवात केली, आम्हाला मूक आंदोलन बोलवावं लागलं आणि तेही कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या नगरी, त्यांचेही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी। आज आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी एक भूमिका चांगली घेतली, सर्व कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते, एक भूमिका त्यांनी चांगली घेतली की लवकरच्या लवकर आपण मुंबईला चर्चेला यावं, त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, संबंधित मंत्री महोदय तिथं उपस्थित राहतात, त्याचं मी स्वागत करतो। पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही चर्चेला गेलो म्हणजे आम्ही सगळे समाधानी झालो। ही चर्चा होणार, चर्चातनं काय निष्पन्न होते ते आम्ही बघणार। आम्ही म्हणजे सर्व मराठा समाजाचे राज्याचे समन्वय, जर या मिनिटात त्या मागण्या रास्त आहे म्हणतात आणि त्या रास्त पद्धतीने जर निकाली लावत असतील, मार्गे निकाल सगळे मागण्या आपल्याला मार्ग लावत असतील, मार्ग काढत असतील, तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू। पण त्यांना हेही मला सांगायचं आहे की काही चेतावणी नाही आहे, आम्ही चेतावणी देण्याचा माझा स्वभाव नाही आहे, पण आमचे ठरलेले मोर्चे हे नाशिकला 21 तारखेपासून अमरावती, तिथं तुमचं औरंगाबाद, संभाजीनगर आणि रायगडला चालूच राहणार आहे। पण मला हाही विश्वास वाटतो की जर त्यांनी हे सगळे प्रश्न मागी लावले तर पुढं मूक आंदोलन राहणार नाही, तर आम्ही विजय उत्सवचं आंदोलन करू। आंदोलन शब्द चुकले पण विजय उत्सव करू नाशिकला, हेही मी मला त्यांना सांगायचं। आणि ह्यातनं सुद्धा काही गोष्टी साध्य होत नसतील, जी माझी आणि सर्व समन्वयकाची इच्छा नाही आहे ती म्हणजे लॉंग मार्च, कुठून पुन्हा ते विधानभवन परत, हे आमची अजिबात इच्छा नाही आहे। आज त्यांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन दाखवलाय भेटायचं, पण मी त्यांना एवढीच विनंती करणार आहे की सकल मराठा समाजाच्या लोकांनी सांगितलं की उद्याच्या उद्या नको, कारण का जसं आम्ही तुम्हाला मागण्या केल्या त्याचे बारकावे सुद्धा आम्हाला अभ्यास करावे लागतील, कारण का समोरासमोर बसायचं म्हटलं तर आम्हाला सध्या कोविडची परिस्थिती काय असेल, किंबहुना राज्य शासनाची काय परिस्थिती ह्या मिनिटात आर्थिक, ह्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे, या वर्षी किती, पुढच्या वर्षी किती, ह्याच्यावर सुद्धा चर्चा आमच्यात होणार आहे। आणि म्हणून उद्या नसेल पण लवकरच्या लवकर म्हणजे परवा सुद्धा आमची तयारी असण्याची शक्यता आहे, ते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर आमचा निर्णय होईल। त्यांनी सकारात्मक पाऊल पुढे टाकलं म्हणून आम्ही सुद्धा सकारात्मक पाऊल पुढे टाकतोय, हे या प्रसंगी मला
एवढं सांगेल हे सगळे प्रश्नाच्यावर आता काही उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन करून चालायला पाहिजे. आज मूक आंदोलन होतं, त्या मूक आंदोलनात सगळे लोकप्रतिनिधी आले, एकही प्रतिनिधी मागं राहिला नाही, ते सगळेच उपस्थिती दाखवली. आणि म्हणून या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांना म्हणजे मराठा समाजाला काहीतरी करायची त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि म्हणून नकारात्मक काय बोलायच्या पेक्षा त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय, तर आता सकल मराठा समाज सुद्धा एक पाऊल पुढे टाकतो. महानगर न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे.